सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। चांदा ते बांदा योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत पशु पक्षी पालन योजनेचा शुभारंभ करण्यात आला। कैलासवासी प्रकाश परब यांच्या पत्नी उमा प्रकाश परब यांच्या हस्ते हा शुभारंभ झाला। यावेळी कोकणातील जनतेचे मी देणं लागतो या उदात्त भावनेने मी काम करतोय असे प्रतिपादन दीपक केसरकर यांनी केलं। तळावडे इथं चांदा ते बांदा योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत पशु पक्षी पालन योजनेचा शुभारंभ करण्यात आला। कैलासवासी प्रकाश परब यांच्या पत्नी उमा प्रकाश परब यांच्या हस्ते हा शुभारंभ झाला। यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी डॉक्टर प्रसाद देवधर, राजन पोकळे, वैभव परब, अशोक दळवी, मानसिंह पवार, सभापती बंडू मोरजकर, BDO वासुदेव नाईक, तुषार वेरलेकर, रुपेश राऊळ, पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर आदी उपस्थित होते। आदरणीय प्रकाश परबजींना मी मनापासून या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो। आपण ज्या महिला याच्यामध्ये सहभागी होता या योजनेमध्ये, या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही फक्त मेहनत करायची आहे, तुम्हाला लागणारी जी कोंबड्या आहेत या कोंबड्या इथं जरी 75% अनुदान म्हटलेलं असलं तरी आपले जे इंटिग्रेटर आहेत ते सुरुवातीला 25% आपले त्याच्यामध्ये घालणार आहेत आणि ज्यावेळेला तुम्हाला अंड्याची नेट किंमत येणार आहे, डॉक्टर साहेब 4 रुपये हा नेट रेट आहे आणि आपण ज्याप्रमाणे म्हटलं की 2 रुपये 80 पैसे हा खात्यावरचा खर्च असतो, परंतु या संपूर्ण योजनेमध्ये तुम्हाला लागणारं खाद्य जे आहे हे पूर्ण ऑर्गॅनिक दिलं जाणार आहे। ऑर्गॅनिकचा खर्च हा साधारण सर्वसामान्य पशुखाद्याच्या 1.5 असतो आणि त्याच्यामुळे इथं 2.80 असेल तर त्याच्यासाठी येणारा जो 3 रुपये 40 पैसे खर्च असेल तो सुद्धा इंटिग्रेटर त्या ठिकाणी खर्च हे करणार आहे, म्हणजे तुमच्या घरामध्ये नेट किंमत जाणार। तुम्ही एक अंड तयार करत असताना तुम्हाला घरची जी काही इलेक्ट्रिसिटी लागत असेल ती तुम्हाला रोज लागते, तीच तुम्हाला हे केली पाहिजे, त्याला वेगळी इलेक्ट्रिसिटी लागत नाही, ती खर्च करून तुम्हाला नेट घरामध्ये 4 रुपये मिळणार एका अंड्याचे। म्हणजे तुम्हाला जी कोंबडी दिली गेलेली आहे त्याची कॅपॅसिटी आहे 330 अंडी देण्याची, तुम्ही जर त्याचं व्यवस्थित संगोपन केलं तर ते 330 अंडी देऊ शकते, परंतु आपण असं गृहीत धरलं की फ्री रेंजिंग म्हणून फिरते आहे म्हणून त्याची उत्पादकता कमी झाली तरी तुम्ही चांगली काळजी घेतली तर किमान 250 अंडी ही तुमची कोंबडी तुम्हाला देऊ शकेल। 250 कोंबडी जरी तुम्ही हिशोब केला तर 250 × 100 × 4 बरोबर 1 लाख रुपये तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये 1 वर्षाच्या आत येऊ शकते, घरामध्ये आले पाहिजे ही माझी भावना आहे। आणि त्याच्यामुळे चांदा ते बांदा योजना करत असताना ती योजना अशा रीतीने केलेली आहे तर तुम्हाला संपूर्ण सहकार्य हे शासनाकडून दिलं जात आहे आणि त्याच्याचबरोबर इंटिग्रेटरची नेमणूक अशासाठी केलेली आहे की इंटिग्रेटरने तुम्हाला मदत करावी, तुम्हाला कोंबड्या आणायच्या आहेत तर हैदराबादला ड्राफ्ट पाठवायला लागणार, तर हैदराबादला ड्राफ्ट पाठवायचं तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन एवढ्या किमतीचं ड्राफ्ट काढणं शक्य नाही, मग इंटिग्रेटर हे पेमेंट करणार, तुमच्या नावाने एक अकाउंट उघडला जाणार तो इंटिग्रेटरला ते पैसे ट्रान्सफर करायचे। याच्यामध्ये दुसरं असं झालेलं आहे की सुदैवाने तुम्हाला जे इंटिग्रेटर मिळालेले आहेत त्यांनी अनेक गोष्टी निर्णय आम्हाला तुमच्यासारखे दिले, म्हणजे आम्ही आता जी तुम्हाला कोंबड्या देतो आमची मूळ योजना ही तुम्हाला अंडी देणाऱ्या कोंबड्या आणि आपण कोंबड्या असतात ज्यांचं मांस आपण म्हणून त्याला विकतो हे दोन्ही देण्याची होती, परंतु नंतर चर्चेच्या वेळेला आमच्या लक्षात आलं की मांसल पक्षाची निर्मिती ही फारशी तुम्हाला पैसे मिळून देणारी नाही आहे, म्हणून आम्ही सेक्स सॉर्टेड पिल्लं घ्यायची ठरवलं। सेक्स सॉर्टेड पिल्लं असेल तर मूळ योजनेमध्ये मला वाटतं 22 की 24 रुपये किती आहे 23 रुपये 23 रुपयाचं पिल्लं होतं। आता हेच जर सेक्स सॉर्टेड म्हणजे काय आहे की ही कोंबडी आहे की कोंबडा आहे हे बघून जे पिल्लू दिलं जातं त्याला सेक्स सॉर्टेड म्हणतात, तर सेक्स सॉर्टेड जे महिला चिक असते याची किंमत 35 रुपये असते। म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये कारण योजना तर सुरू करायची होती आणि शासनाचा GR बदलायचा असेल तर त्याला काही वेळ जातो आणि शासन
आमचा जी आर बदलून त्याच्यामधला जो फरक आहे तो सुद्धा आम्ही भरू. म्हणजे तुम्ही 23 रुपये भरल्यानंतर 35 रुपयाचं किल्लू हे तुमच्या घरामध्ये येणार आहे. दुसरी एक अडचण या दरम्यान निर्माण झाली आणि ती विशेषतः मी डॉक्टर देवधर साहेबांचे आभार मानेन की त्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं की तुम्ही वन डे ओल्ड चीप दिलं तर त्याची काळजी घेत असताना पक्ष्यांमध्ये जी मरतूक असते ही वाढण्याची शक्यता असते. आणि आम्ही दिल्या ॲनिमल हजबंडरीला की आता रेअरिंग करा म्हणून. आता याच्यामध्ये एक जबाबदारी ही विशेषतः तुम्हाला सगळ्यांमध्ये बोलणं ऐकू येते ना, एक जबाबदारी तुम्हाला अशी सुद्धा घेतली पाहिजे की शेवटी हे तुमच्या सगळ्यांसाठी आहे. याच्यामध्ये तुम्ही ज्या महिला आहात या महिला फक्त तळवड्यातल्या नाही आहेत, या तळवडे होडवडे निरवडे तुळस मातोंड मळगाव वेतीये या सगळ्या लोकांचं एकत्र असं दोडे तालुक्यातली काही भागं काही गावं वेंगुर्ला तालुक्यातली काही गावं असं मिळून महिलांचं सिलेक्शन केलेलं आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.